नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या मध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सगळ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबद्दल काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे। महिला प्रवाशांच्या बद्दल जो गोंधळ निर्माण झाला होता तो टाळण्यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। आजपासून महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आले। केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिली। सकाळी 11 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 ते शेवटच्या लोकलपर्यंत आता महिलांना लोकलनं प्रवास करता येणार आहे। न्यूज 18 लोकमतनं लोकल सुरू करण्यासाठी सातत्यानं मोहीम लावून धरली होती आणि या मोहिमेला अखेर यश आलंय। राज्य सरकारनं ठरवलेल्या कमी गर्दीच्या वेळेत QR कोडची तपासणी केली जाणार नाही। सकाळी 11:00 आणि दुपारी 3 ते 7 या वेळेत मात्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे QR कोड हे निश्चितपणे तपासले जातील। राज्य सरकारनं महिलांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी केली होती, मात्र केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता। महाविकास आघाडीच्या दबावामुळे महिलांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री यांनी घेतल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली। महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर रेल्वे मंत्रालयानं उशीर का लावला असा प्रश्न केलाय राज्यातले ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी। टप्प्याटप्प्यानं सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला। आता काही कोरोनाचे अपडेट। कोरोनाच्या काळात राज्यात अँटीजेन चाचण्यांवर भर वाढवण्यात आल्याचं पुन्हा एकदा दिसतंय। गेल्या 2 महिन्यात एकूण चाचण्यांच्या तुलनेत अँटीजेन चाचण्यांचं प्रमाण 11% वरून 37% वाढलं आहे। राज्यामध्ये मंगळवारी 8151 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, तर 213 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी 7429 जण कोरोनामुक्त झाले। मुंबईतील एका दिवसातील रुग्णसंख्या मंगळवारी सगळ्यात कमी नोंदवली गेली। गेल्या 1.5 महिन्यानंतर पहिल्यांदाच इतकी रुग्णसंख्या मुंबईत नोंदवण्यात आली। मंगळवारी 1090 रुग्णांची नोंद झाली, तर 1470 रुग्ण कोरोनामुक्त झाले। पुण्यामध्ये काल दिवसभरामध्ये 328 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर 904 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। गेल्या 24 तासात 29 जणांचा मृत्यू झाला आहे। सध्या 8601 जणांवर पुण्यात उपचार सुरू आहेत। गोव्यात कोरोनामुळे 2 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। आत्तापर्यंतच्या मृत्यू पावलेल्यांपैकी सर्वात कमी वयाचा हा मृत्यू आहे, त्यामुळे आरोग्य प्रशासन चिंतेत आहे। गोव्यामध्ये मंगळवारी 6 जणांचा मृत्यू झाला। आत्तापर्यंत मृतांचा आकडा 555 पोहोचला आहे। राज्य सरकारकडून मास्कचे नवीन दर ठरवण्यात आले आहेत, मात्र मास्कचे नवे दर हे 3 रुपयांपासून 125 रुपयांपर्यंत असणार आहेत। मास्कचा काळाबाजार आणि सर्वसामान्यांची लूट थांबवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे। मुंबई महानगरपालिकेची आज होणारी स्थायी समितीची सभा प्रत्यक्ष घेण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत। ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली जाऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या। भाजपनं या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती। अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठीच्या लोकल प्रवासात बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुद्धा धरपकड मध्य रेल्वेकडून केली जाते। आतापर्यंत 150 ओळखपत्र जप्त करण्यात आली आहेत, यामध्ये 80% बनावट ओळखपत्र मुंबई पालिकेच्या नावानं होती। मोनो सुरू झाली असली तरी अजूनही मोनोला प्रवाशांची प्रतीक्षा कायम आहे। मोनो सेवेवर एका वेळेला फक्त 2 रेल्वेगाड्या कार्यरत असल्यानं सुमारे 1/2 तासांनी 1 लोकल येते। तसंच उपनगरीय रेल्वेला सुद्धा त्याची जोडणी नाही, त्यामुळे घाई गर्दीच्या वेळेला मोनोचा वापर करण्याकडे प्रवाशांचा कल नसल्याचं दिसून येत आहे। धुमाकूळ घालणारा पाऊस आता परतीच्या वाटेवर असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात पाऊस परत येईल आणि यावेळेला हा अंतिम पाऊस असू शकतो असं वेधशाळेनं म्हटलं। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर पडल्यात। 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा आता 26 तारखेपासून सुरू होणार आहेत। अनिश्चित पाऊस, विजांचा कडकडाट आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रश्न यामुळे परीक्षा लांबणीवर टाकल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या परीक्षा गेल्या 6 महिन्यांपासून सातत्यानं लांबणीवर पडल्या होत्या, मात्र अखेर विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा घ्यायचं ठरवलं आहे। अमरावतीत
यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची परीक्षा घेण्यात आली. ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांचं लॉग इन होत नसल्यानं अनेक विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं अभियांत्रिकी अर्थात इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, तर प्रवेशासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील 10वी आणि 12वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेची संधी मिळणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ही परीक्षा घेण्यात येईल. यासाठी 20 ते 29 ऑक्टोबर दरम्यान नियमित शुल्कासह 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरच्या दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. काल पुण्याजवळच्या घोरपडी यार्डामध्ये मालगाडीचे 4 डबे घसरल्यानं रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं. यामुळे आजपासून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी सुरू करण्यात येणारी दौंड पुणे डेम्यू सेवा आता पुढे ढकलण्यात आली. नवी मुंबईमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना आळा घालण्याकरता महापालिकेनं छुपे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. बॅटरीवर चालणारे हे कॅमेरे असतील. स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या नवी मुंबईमध्ये रात्रीच्या वेळेला हॉटेल व्यावसायिक रस्त्यावर कचरा फेकत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. पुण्यामध्ये औंध परिसरात पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आला. मलिंग चौकामध्ये भर रस्त्यात भांडणातून 23 वर्षीय अनिकेत दीक्षित यानं 21 वर्षांच्या तरुणाचा खून केला. कुऱ्हाडीनं वार केल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू झाला. इक्बाल मिर्ची याच्या साम्राज्याला ईडीनं जबरदस्त दणका दिला आहे. मिर्ची याच्या 7 महागड्या संपत्ती जप्त करण्यात आल्या आहेत. यात एक सिनेमा थिएटर, मुंबईतील हॉटेल, फार्म हाऊस, मोठा बंगला, थंड हवेचं ठिकाण असलेल्या पाचगणी इथली 3 एकरपेक्षा जास्त जागा याचा यात समावेश आहे. याआधी देखील ईडीनं त्याची संपत्ती जप्त केली होती. एकूण जप्त केलेली संपत्ती आता 798 कोटींवर पोहोचली आहे. अंबरनाथच्या पालेगावमध्ये 2 कुटुंबात जबरदस्त हाणामारी झाली. हाणामारीची घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनाकात परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कुटुंबातील महिला आणि पुरुषांनी एकमेकांवर हल्ले केले आणि तुफान मारहाण केल्याचं यात स्पष्ट दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटामध्ये भीषण अपघात झाला. जळगावहून सुरतकडे जाणारी ट्रॅव्हल्स कोंडाईबारी घाटातल्या दर्ग्याच्या जवळ पुलावरून 30 ते 40 फूट खोल दरीत कोसळली. यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 35 प्रवासी जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते. जखमींवर नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यात ते जिल्ह्यातल्या अतिवृष्टी झालेल्या भागाला भेट देतील, तसंच प्रत्यक्ष शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधतील. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पावसानं मोठ्या प्रमाणात जमिनीचं नुकसान झालंय. कोल्हापूरच्या धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्याला मदत मिळावी अशी मागणी शेतकरी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते हिंगोली, पाचेगाव, भिलपुरी, म्हात्रेवाडी या भागातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. ओल्या दुष्काळामुळे या भागातला शेतकरी त्रस्त आहे. त्याच्याशी फडणवीस संवाद साधणार असून जालन्यामध्ये ते दुपारी 1:30 पत्रकार परिषद घेतील. परभणीच्या निळा गावाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भेट दिली. सत्तेमध्ये येण्याआधी उद्धव ठाकरे यांनी याच गावात येऊन सरकारकडे हेक्टरी 25 ते 50 हजार रुपये मदतीची मागणी केली होती. आता स्वतः सत्तेत आल्यानंतर या मागणीचा विसर का पडला अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्यासोबत बोलताना व्यक्त केली. शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तरं देऊ नका, नियमित नियमात बसत नसेल तर नियम बदला असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली. केंद्राची मदत येईल, अगोदर राज्य सरकारनं थेट मदत करावी असं फडणवीस यांनी म्हटलंय. काल बीडमधल्या शेतकऱ्यांच्या नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मदत मागितलीच नाही, ते केवळ सोलापूरला आले आणि गेले. अपेक्षित मदतीची घोषणा न करताच गेल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. 8 ते 10 दिवसात पंचनामे झाले पाहिजेत आणि त्यापुढच्या 1-2 दिवसात शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत, अन्यथा भाजप संघर्ष करेल असा इशाराही दरेकर यांनी दिला. ते आज अक्कलकोट तालुक्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. दुर्गाष्टमीपर्यंत ऊसतोड कामगारांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन अटळ असल्याचा इशारा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला.
कामगारांचा प्रश्न सप्टेंबरमध्येच मिटला असता, पण कामगारांच्या प्रश्नात बऱ्याच ठिकाणी राजकारण केलं जातं. राज्य सरकारनं तातडीनं मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. मंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खांडेश्वर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. जिल्ह्यामध्ये सुरुवातीला खोडकिडीनं सोयाबीनचं नुकसान झालं. आता पावसानं उर्वरित सोयाबीनचं कपाशीसुद्धा धोक्यात आली आहे, त्यामुळे शेतीची पाहणी करून बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. साठवलेला कांदा सडल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं, मात्र यावर तोडगा म्हणून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पुण्यातील कांदा लसूण संशोधन केंद्राला यात लक्ष घालण्याची शिफारस केली. केंद्रानं कमी खर्चामध्ये एक तंत्रज्ञान विकसित केलं ज्यामध्ये नैसर्गिक पद्धतीनं कांदा साठवला जातो. बळीराजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. राज्य सरकार ती घेते, पण केंद्रानं सुद्धा बळीराजाची जबाबदारी घ्यावी अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. केंद्रानं राज्याच्या GST थकीत असलेले 28,000 कोटी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. हे तीन पायांचं सरकार आहे, यातील एक किंवा दोन पाय हे तिसऱ्या पायावर सतत दबाव टाकत असतात. ओल्या दुष्काळातील लोकांना मदत न करता साखर कारखान्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आमचा आरोप आहे, असं म्हटलंय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राज्य आर्थिक संकटामध्ये असलं तरी प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली जाईल असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत करा अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली. माझं तुझं न करता शेतकऱ्याचं दुःख लक्षात घेऊन सरकारनं तात्काळ मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. गेवराई तालुक्यातल्या कुंभारवाडीला संभाजीराजेंनी भेट दिली. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केली. त्यांनी धुळ्यातल्या क्युमाईन क्लब परिसरात धरणं आंदोलन केलं. यावेळेला शेतकऱ्यांना भरीव आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली, तसंच राज्य सरकारचा निषेधही केला. शारदीय नवरात्रोत्सवाच्या आज चौथ्या दिवशी कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची ओंकार रूपिणी स्वरूपात पूजा बांधण्यात आली. चतुर्थीला करवीर निवासिनी आपल्या व्यापक स्वरूपात विराजमान आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा News 18 लोकमत. आपण पाहत आहे News 18 लोकमत. देशातील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, लोकांचा जीव वाचवण्यात यश आलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. काल त्यांनी देशाला संबोधित केलं. कोरोनाची लस आल्यानंतर संपूर्ण देशवासियांना कशी मिळेल याचं नियोजन सुरू असल्याचंही मोदींनी म्हटलं. कोरोनाच्याबद्दल निष्काळजीपणा अजिबात बाळगू नका. गेल्या काही दिवसात लोकांनी नियम पाळणं सोडलंय. नियम न पाळणारे आणि मास्क न लावणारे लोक स्वतःचं आणि कुटुंबियांचं आयुष्य धोक्यात घालत असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. IPL 2020 पंजाबनं दिल्ली कॅपिटल्सची विजयी घोडदौड रोखले. शिखर धवनच्या दमदार शतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 164 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना निकोलस पुरनच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर पंजाबनं 5 गडी आणि 6 चेंडू राखून सामना जिंकला. या विजयामुळे पंजाबच्या संघानं 8 गुणांसह 5व्या स्थानी झेप घेतली. आज IPL रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुकाबला होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं वेगवान गोलंदाज लॉकीचा समावेश केला आहे, तर इयॉन मॉर्गनकडे नेतृत्व सोपवल्याचा निर्णय कोलकात्यासाठी फायदेशीर ठरत असून त्यांनी 9 सामन्यांमध्ये 5 विजयांसह गुणतालिकेत 4थं स्थान मिळवलं आहे. बंगळुरूचा एबी डिव्हिलियर्स तुफानी फटकेबाजी करत आहे. सोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. आणि महत्त्वाची आठवण, मास्क बांधा, हात वारंवार धुवा.